कोणतीही पूर्वसूचना न देता ट्रान्सफॉर्मर बंद केल्यानं शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी राहुरी महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्याला घेराव घालत आंदोलन केलं. वीज कनेक्शन जोडणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे महावितरण कार्यालयावर आंदोलन केलंय. राहुरी तालुक्यातल्या आरडगाव टाकळीमिया मोरवाडी परिसरात वीज बिल वसुली होत नसल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे लाईट कनेक्शन बंद करण्यात आले. मात्र शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांसह शेतकरी आक्रमक झाले. देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्याला घेराव घालून जाब विचारला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. जोपर्यंत वीज कनेक्शन जोडलं जात नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला असल्यानं तातडीनं वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलंय. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आनंद वने, सतीश पवार, सुनील इंगळे, दत्तात्रय गोसावी, शहाजी मोरे, रमेश मोरे, विजय मोरे, सुनील नालकर, संजय कड, अभिजित कड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते. याविषयी रवींद्र मोरे यांनी अधिक सांगितलं. आज सकाळी 9 वाजता महावितरणच्या लोकांनी वायरमन लोकांनी शेतकऱ्यांना कुठली पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन कट केले. अशात जनावरांच्या पिण्याचा प्रश्न असेल, घरी वापराच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे प्रश्न निर्माण झाले व त्या शेतकऱ्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता आम्ही सर्वजण देवळाली या महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाब विचारला, बा तुम्ही कुठल्याही प्रकारची सूचना दिली नाही, तुम्ही 30% 40% एवढे पैसे भरा म्हणताय, एवढे पैसे शेतकऱ्याकडे आता अचानक येणार कुठून, ही एक प्रकारची हुकुमशाही झाल्यासारखं झालंय. म्हणून मग आम्ही त्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही आमची तोडलेली वीज जोडीत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये बंद करून ठेवू आणि काय व्हायचं असेल ते व्हाईन. आणि हे आंदोलन इथंच नाही तर हे आंदोलन पूर्ण राज्यभर आम्ही पेटवून म्हणजे ह्या आंदोलनाचा पूर्ण राज्यभर उठाव करू असं त्यांना सांगितलं. मग महावितरणच्या साहेबांनी सांगितलं थोडे थोडे 2-3 हजार रुपये भरा मी चालू करायला लावतो. मग शेतकऱ्यांनी पण सांगितलं आम्ही 2-3 हजार रुपये भरायला तयार आहे, 1000 रुपये हॉर्सपॉवर प्रमाणे भरायला तयार आहे. मग त्यांनी लगेच तात्काळ त्यांनी आदेश दिले का डिप्या जोडून टाका, 2 दिवसात शेतकरी पैसे भरतील म्हणून. पण त्यांना सांगितलं इथून पुढे जर अचानक अशा जर वीज जर तोडणी केली तर आम्ही तिथंच त्या वायरमनला चोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारच्या विरोधात सुद्धा आम्ही मोठं आंदोलन उभं करणार राज्यात. कारण आमची मागणी आहे वीज बिल हे पूर्ण माफ झालं पाहिजे. शेतकऱ्यावर आसमानी आणि सुलतानी हे दोन्ही प्रकारचे संकट आहे. आपण बघतो गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्याच्या शेतीमालाला हायतोच भावे. 10 वर्षापूर्वी ऊसाला 2100 रुपये भाव होता, आज सुद्धा 2100 रुपये भावे. आणि तुम्ही जर महागाई जर पाहिलं, उत्पादन खर्च जर पाहिला तो 3-4 पटीत वाढलाय, याचा कोणीच कुठं विचार करीना. म्हणून आमची या सरकारला मागणी आहे का लवकरात लवकर वीजमाफीचा निर्णय घ्या आणि जो शब्द कर्जमाफीचा दिलेला आहे तो पण लवकरात लवकर पूर्ण करावा, नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी स्वस्त बसणार नाही आणि येणाऱ्या काळात अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. तर उपकार्यकारी अभियंता प्रवीण देहरकर यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली. आंदोलन केलं त्यांचे आम्ही ट्रान्सफॉर्मर बंद केले वसुलीसाठी, त्यांचं असं म्हणलं होतं आम्हाला कुठली पूर्वसूचना लाईट कनेक्शन कट केली. पण वस्तुस्थिती अशी आहे आम्ही त्यांच्या डिप्या 3 वेळेस बंद केला, 3 वेळेस चालू करून दिले आहे. मग त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आज 2 दिवसांनी पैसे भरतो, 3 दिवसांनी भरतो. त्यांच्या शब्दात आम्ही विश्वास केला, आम्ही डिप्या चालू करून दिल्या. पण त्यांनी कुठलं डिप्या चालू करून दिल्यानंतरही त्यांनी कुठलंही बिल न भरल्यामुळे आज आम्ही त्यांचा सप्लाय कट करण्याची वेळ आली. ठीक आहे, त्यांनी आज आंदोलन केलं, त्यांनी आम्ही सांगितलं 2 दिवसात पैसे भरतो, आता परत आम्ही त्यांचा सप्लाय चालू करून दिला आहे. 3 HPला 3500 रुपये पैसे भरायला लागणार आहे. एवढं करून जे लोक पैसे भरणार नाही त्या ट्रान्सफॉर्मर आम्हाला वसुली येणार नाही त्याच्या अनुषंगाने आमच्या डिपॉट बंद करायला. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी.